हॅलो, मी शानिका राहुल पनवेलकर. मी ठाण्यामध्येच राहते. माझी फर्स्ट डिलिव्हरी सुद्धा मेडिकल हॉस्पिटलमध्ये झालेली आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. स्पेशली महेश सर, आनंद सर, त्यांच्या आई, त्यांची पूर्ण फॅमिली यांचा खूप चांगला अनुभव आम्हाला आलेला आहे. माझी सेकंड डिलिव्हरी, सेकंड प्रेग्नन्सीसाठी पण मी हेच हॉस्पिटल सिलेक्ट केलं. आणि अजूनही माझी ट्रीटमेंट, माझा एक्सपिरियन्स खूप छान चालू आहे. जेव्हा कधी गरज असते तेव्हा ते धावून येतात, चांगली मदत करतात. सो आय एम सो हॅपी, माय फॅमिली इज सो हॅपी. आणि डॉक्टरांनी, महेश डॉक्टरांनी मला सजेस्ट केलं की आता कोविड वॅक्सिन घ्यावयालाच पाहिजे, कारण प्रेग्नन्सीसाठी आणि आफ्टर डिलिव्हरीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, ॲज वी कॅन सी दॅट. सो मी आज इथे नंबर आला माझा आणि फटकन माझी त्यांनी सोय केली, फटकन मला मोकळं केलं, कारण माझा एक टॉडलर बाहेर उभा आहे, त्यामुळे मला चांगलं त्यांनी हेल्प केली. आणि वॅक्सिन पण खूप चांगलं झालं. इकडचा स्टाफ खूप हेल्पफुल आहे. रिसेप्शन स्टाफ, ओ पी डी स्टाफ सगळे एकदम हेल्पफुल आहेत. को डॉक्टर्स सगळ्यांची छान मदत मिळते. म्हणजे एक हॉस्पिटल मला एक घरच्यासारखंच वाटतं की इकडे यायला आनंद वाटतं. हॉस्पिटलचं असं कधी वाटत नाही की हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. मी आणि माझे हस्बंड दोघे आनंदाने इथे येतो, डॉक्टरांशी भेटतो. डॉक्टरांशी बोलल्यावरती पण आम्हाला खूप छान वाटतं. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मिळतं, छान सजेस्ट केलं जातं. त्यामुळे मी माझे फॅमिली आणि कोणी फ्रेंड्समध्ये जे प्रेग्नन्सी आहे किंवा जे प्लॅन करतात त्यांना मी आवर्जून सांगते की महेश बेडेकरांकडे जायचं, बेडेकर हॉस्पिटलमध्येच जायचं. आणि असे माझ्या मागे पण खूप माझे सिस्टर्स, माझे फ्रेंड्स इथे आलेले आहेत, त्यांचा पण चांगला अनुभव आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की बेटर हॉस्पिटल इज द बेस्ट इन ठाणे. थँक्यू.